थॉम्सनच्या प्लम पुडिंग प्रारूपची कोणी विस्तारित आवृत्ती केली आणि कशी? थॉम्सनच्या प्लम पुडिंग प्रारूपावर आधारित रदरफोर्डने अणूची अंतर्गत संरचना तपासून बघण्यासाठी एका प्रयोगाची रचना केली, जो सुवर्णपत्रा आणि अणूचे विकिरणाचा प्रयोग म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने 100 नॅनोमीटर जाडीचा एक अतिशय पातळ असा सोन्याचा पत्रा घेतला, त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यामधून निघणाऱ्या अल्फा कणांचा मारा केला. अल्फा कण हे धनप्रभारित असतात, ते आता हेलियमचे केंद्राक म्हणूनही ओळखले जातात. सोन्याच्या पत्र्याभोवती एक झिंक सल्फेटचा ZNS प्रतिदीप्तिमान पडदा ठेवला, ज्यायोगे अल्फा कणांचा मार्ग समजून घेता येईल, मार्गाचे निरीक्षण करता येईल. अल्फा कण नुसत्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत, पण जेव्हा जेव्हा अल्फा कण प्रतिदीप्तिमान पडद्यावर आदळतो तेव्हा प्रकाश दिसतो. रदरफोर्डने काय बघितले याचा तुम्ही अंदाज बांधू शकता का? रदरफोर्डची अपेक्षा होती की घन प्रसारित अल्फा कण परावर्तित होतील किंवा सुवर्णपत्र्यावर आदळल्यानंतर त्यांचा मार्ग बदलेल, कारण थॉम्सनच्या प्लम पुडिंग मॉडेलनुसार सोन्याच्या अणूमध्ये घनप्रभार सर्वत्र एक समान वितरित असेल. अणूमध्ये घनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असेल तर घनप्रभारित अल्फा कणांचे पत्र्यावरून परिवर्तन होईल अशी अपेक्षा होती. पण मग प्रत्यक्षात रदरफोर्डच्या सुवर्णपत्र्यावरील किरण प्रयोगाची निरीक्षणे आणि निकष काय होते? अनेक अल्फा कण परावर्तित होतील या अपेक्षेच्या विरुद्ध अनपेक्षितपणे बहुतांश अल्फा कण त्यांचा मार्ग न बदलता पत्र्यातून आरपार गेले. याचा अर्थ की अणूंमध्ये बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. काही थोड्या अल्फा कणांचे मूळ मार्गापासून लहान कोणामधून विचलन झाले. हे असे दर्शवते की घन प्रभारित कण काही वेळा अणूमध्याजवळ येतात, ज्याला नंतर रदरफोर्डने केंद्रक असं नाव दिलं. अल्फा कण आकर्षित न होता विचलित होत असल्याने असे दिसते की मध्यभागी असणाऱ्या केंद्रकामध्ये घन प्रसार असतो. खूप कमी अल्फा कणांचे मोठ्या कोणातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा कण 180° कोनातून म्हणजे त्याच्या मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. यावरून असे सूचित होते की केंद्रक हे अतिशय कमी जागेत एकवटलेले असते. घन प्रभारित प्रोटॉन्स हे इलेक्ट्रॉन्सपेक्षा 1800 पट जड असल्याने केंद्रक हे अतिशय जड असते. या प्रयोग आणि अभ्यासानंतर रदरफोर्डने त्याचे अणू प्रारूप मांडले, जे पुढील प्रमाणे आहे. 1. अणूच्या केंद्रस्थानी घन प्रभारित केंद्रक असते. 2. अणूचे संपूर्ण वस्तुमान केंद्रकामध्ये अणूच्या केंद्रभागी एकवटलेले असते. 3. घन प्रसारित केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. 4. सर्व इलेक्ट्रॉन्सवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रावरील घन प्रभारा एवढा असल्याने अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. 5. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रक यांच्या दरम्यान भरपूर रिकामी जागा असते, पोकळी असते. आपल्या सूर्यमालेसारखं सूर्य केंद्रस्थानी आणि त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहसदृश मांडणीमुळे रदरफोर्डच्या प्रारूपाला ग्रहमालेचे प्रारूप असेही म्हणतात. वर्तुळाच्या कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या रदरफोर्डच्या प्रारूपामध्ये काही त्रुटी होत्या. इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती परिभ्रमण करतात, परंतु भौतिकशास्त्राच्या नियमानुसार विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते आणि अंतिमतः केंद्रकात विलीन होऊन अणू अस्थायी होतो. पण प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडल्यास इतर सर्व अणू स्थायी असतात. ही त्रुटी नील बोरने मांडलेल्या अणू प्रारूपाने दूर झाली, ज्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सारांश: सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार केंद्रकावरील एकूण घन प्रभाराएवढा असतो, ज्यामुळे अणू उदासीन असतो. आपल्या सूर्यमालेसारखीच त्याची रचना असल्याने रदरफोर्डच्या अणू प्रारूपाला ग्रहमालेचे प्रारूप असेही म्हणतात. रदरफोर्ड यांच्या सुवर्णपत्रा विकिरण प्रयोगात कोणत्या निरीक्षणामुळे केंद्रकाचा शोध लागला आणि का?